चला सुरुवात करूयात आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. अर्थात मालेगावमध्ये आज जी सभा पार पडते उद्धव ठाकरेंची, त्या बातमीने आपण सुरुवात करूयात. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची आज पहिल्यांदाच मालेगावमध्ये सभा पार पडते. मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर संध्याकाळी ही सभा पार पडते. सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत अनेक मुद्दे उपस्थित केले होते आणि त्यानंतर आता मालेगावमध्ये अनेक ठिकाणी उर्दू भाषेत बॅनर लावले असून उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावं असं आवाहन करण्यात आलं. तसंच भाग भांडवल घोटाळ्याचा आरोप असलेले शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर उद्धव ठाकरे काय बोलतात याविषयी उत्सुकता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. दादा भुसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मालेगावमध्ये ही सभा पार पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राचं केंद्र म्हणून मालेगावकडे बघितलं जातं. नाशिक, जळगाव, धुळे, नगर आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यांचं केंद्र असलेल्या मालेगावमध्ये उद्धव ठाकरे नेमकं कुणावर निशाणा साधणार, कुणाचा समाचार घेणार हे या सभेमध्ये महत्वाचं असणार आहे. मात्र राजकीयदृष्ट्या ही सभा अत्यंत महत्वाची आहे. ज्या ज्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार शिंदे गटामध्ये शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले दिग्गज नेते आहे अशा दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे अशा पद्धतीच्या सभा घेऊन त्यांना एक डॅमेज करण्याचा प्रयत्न जो आहे तो या सभांच्या माध्यमातून करत आहे आणि तोच प्रयत्न देखील मालेगावमध्ये असणार आहे. मालेगावमध्ये जी जाहीर सभा पार पडेल या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, हे या ठिकाणी असलेल्या दादा भुसेंच्या गिरणा साखर कारखान्याच्या भ्रष्टाचारावरती त्यांच्यावरती तोफ दाखतील आणि यासाठीचं हे जय्यत तयारी एक तब्बल 1.5 लाख लोकांची संख्या असलेलं हे मैदान निवडण्यात आलेलं आहे. ह्या मैदानाची जर आपण दृश्य बघितली तर तब्बल 70 ते 80 हजार लोकांना बसण्यासाठीच्या खुर्च्या या मैदानावरती लावण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर 10 LED वॉल या मैदानाच्या आवारामध्ये लावण्यात आलेल्या आहे. नागरिकांना या ठिकाणी येणाऱ्या सभेच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला ही सभा व्यवस्थितरित्या दिसावी यासाठी अशा पद्धतीचं एक नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता संध्याकाळी होणाऱ्या सभेमध्ये उद्धव ठाकरे नेमके कुणाचा समाचार घेणार, कुणावर निशाणा साधणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र पॉलिटिकली डॅमेज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिंदे गटाच्या नेत्यांना ठाकरे गटाकडनं केला जाणार हे मात्र नक्की. आज मालेगाव येथे होणारी जी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सभा ही रेकॉर्ड ब्रेक सभा होईल. किमान 1 लाखाच्या आसपास मालेगाववासी या सभेला उपस्थित राहतील. अद्वै हिरे आणि आमचे जयंत दिंडे, गणेश धातक जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत यांनी अत्यंत मेहनत घेऊन ह्या सभेचं नियोजन केलेलं आहे आणि लोकांमध्ये चीड आहे पण त्याचबरोबर उद्धवजींच्या सभेच्या बद्दल एक उत्साह आहे. ते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाणार आहेत. ती मालेगावमध्ये होणारी मालेगाव बाह्य मतदारसंघ शिवसेनेने यापूर्वी अनेक वेळा जिंकलेला होता. आता उद्या आज जी सभा होणार आहे त्या मतदारसंघाशी केंद्रित असणार धुळे जिल्ह्यातले आणि नाशिक जिल्ह्यातली लोक तिथे एकत्रित येतील. त्यातनं मला असं वाटतं की त्यांना असणारा लोकांचा पाठिंबा त्या ठिकाणी नक्की व्यक्त होईल. लोक ओढून आणावी लागत नाही, लोक स्वतःहून येतात हे त्यांच्या सभेचं वैशिष्ट्य. उद्धव ठाकरेंच्या संध्याकाळी होणाऱ्या सभेसाठी मालेगावमध्ये उर्दू भाषेत होर्डिंग्स लावण्यात आले. हे होर्डिंग्स शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. हे मला विचारण्यापेक्षा त्यांनाच आपण विचारा की आता त्यांना हे भूषणावं वाटतं का, आली जनाब वगैरे जे काही आहे ते त्यांना भूषणावं वाटतं का हे त्यांनाच विचारा. पण मला वाटतं काही त्याला हरकत नाही आहे. शेवटी उर्दू एक भाषा आहे त्यामुळे त्या भाषेमध्येही कोणी जर काही म्हटलं तर हरकत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही आहोत लांगुल चालनाच्या विरोधात. आणि आता जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन ते लांगुल चालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर कधीतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना द्यावं लागेल. पुढे पोहोचत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेचा काही लोकांनी धसका घेतला आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात अपप्रचार करण्यात येतोय. लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण त्याने काही होणार नाही अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तर सभेसाठी उर्दूतून पोस्टर लावण्यात आले त्यावर शिंदे गटाकडून टीका करण्यात आली. त्यालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. उर्दूवर देशात बंदी आहे का असा सवाल राऊतांनी विचारला. आणि एक लक्षात घ्या, ही सभा अशी आहे इथे भाड्याने कोण येणार, म्हणजे 300 रुपये 500 रुपये रोजावर जे माणसं आणली जातात आणि मग मुख्य भाषण सुरू झालं की निघून जातात. समोर कोण बोलते माहीत नाही, कशा करता आपण आलो ते माहीत नाही, तशी सभा नाही.
ही सभा महाराष्ट्राला दिशा देणार आहे. मालेगावची सभा जी होते त्या सभेनं लोकांची माझ्या भाषेत बोलायचं तर हालचाल विशेषतः मालेगाव आणि माननीय उद्धव ठाकरे यांचा ताफा मोसम पुलावरूनच येणार. इकडून तिकडून पोलिसांचं म्हणणं आहे की या भागातून आणत नाही, मुख्य रस्त्याने येतील ते. एखाद्या भाषेवरती का बंदी आहे का या देशामध्ये? उर्दू या देशामध्ये भाषा नाही का? ज्या जावेद अख्तरांचं आपण कौतुक केलं किंवा ज्या गुलजारांचं आपण कौतुक करतो ते आजही त्यांचं लिखाण उर्दू मध्येच करतात. तर या भाषेच्या संदर्भात तुम्ही इथे चित्त विचलित करू नका. तरी इथे सर्व जाती धर्माचे लोक या सभेला येणारच आहेत. हा जो प्रकार सुरू आहे हा लोकांचं लक्ष भरकवण्याचा प्रयत्न. मालेगावच्या सभेवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरेंनी 2 वर्षांपूर्वीच प्रयत्न केले असते तर ही वेळच आली नसती असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. बघा, पक्ष बांधणी करता प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. हाच प्रयत्न फक्त 2 वर्षापूर्वी करायला पाहिजे होता, हीच अपेक्षा आहे. हे चित्र राहिलं नसतं. राहुल गांधी यांची लोकसभा यांचा लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय. काँग्रेस पक्षाकडून देशभरात सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. मुंबईत हाताला काळ्या पट्ट्या बांधून या कारवाईचा निषेध करण्यात आला. नागपुरातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात राहुल गांधींवर करण्यात आलेल्या कारवाईवर टीका करण्यात आली. पुण्यात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोंडाला पट्ट्या बांधत मुख आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनात काँग्रेससोबत इतर समविचारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे असा आरोप कोल्हापुरात आंदोलनात सहभागी झालेल्या सतेज पाटील यांनी केला. लोकसभा चालू आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा खुलासा करणार होते आणि त्या भीतीपोटी राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्याचं पाप लोकशाहीला न मानणारी मोदीचं सरकार आणि भाजप यांनी जाणूनबुजून केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मदातच कोर्टाचा उल्लेख करून की न्यायव्यवस्थेने केलेला आहे. त्यांचा एका गोष्टीवर विश्वास आहे की धर्माचं राजकारण करा, माणसांची दिशाभूल करा, विरोधक जे असतील त्यांचा आवाज दडपून टाका, त्यांना नामोहरण करा, त्यांना ईडी लावा, आयटीचा चौकशी लावा, पोलीस पाठीमागे लावा आणि कोणत्या पद्धतीनं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा, दडपशाहीचं वातावरण निर्माण करायचं, दहशत करायची, त्यामधून हा देश चालवायचा. 13 एप्रिल पासून आजपर्यंत जसं तुम्ही सगळ्या ह्या बघितल्यात, क्रोनॉलॉजी बघितल्यात, तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणून येईल की हा सगळा ऑर्केस्ट्रेट ज्याला म्हणतो ना की प्लान करून केलेलं हे सगळं उद्योग आहेत. एवढीच जर तत्परता ह्या देशाच्या कष्टकऱ्यासाठी, शेतकऱ्यासाठी, महिलांच्यासाठी, कायदा सुव्यवस्थेसाठी किंवा देशाच्या उन्नतीसाठी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं असतं तर हा देश आणखीन पुढे गेला असता. सोशल मीडिया स्टार आणि नृत्यांगना गौतमी पाटील सतत चर्चेत असते. यात आता भर पडली आहे कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची. गौतमीच्या 3 गाण्यांसाठी 3 लाख मोजण्याची तयारी, पण आम्हाला टाळ वाजूनही काही मिळत नाही. आम्ही 5,000 मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो असं वक्तव्य इंदुरीकरांनी केलं. कीर्तनकाराला 5,000 मागितले काय खरं आहे त्यांच फार लुटली जाता. 3 लाख खरं 3च गाणे ऐकले, 300 पोरांच्या चड्ड्या फाटल्या, 200 पोरांची गुडघे फोडले, मारामाऱ्या झाल्या, उद्यापुद्या झाल्या, शब्दही कुणी बोलायचं नाही. भंडारा श्रीराम शोभायात्रा आणि जन्मोत्सव समितीमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी हजेरी लावली होती आणि या 5 दिवसात रामभजन, ऑर्केस्ट्रा, भक्तिगीत अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरू असताना नरेंद्र भोंडेकरांना गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही.
अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी अनिल जयसिंघानीकडून खोट्या केसेस दाखल करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. उल्हासनगरमधील अनेक व्यापारी राजकीय व्यक्ती आणि पोलीस अधिकाऱ्यांवर त्याने खोट्या केसेस दाखल केल्या. या प्रकरणी उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्याची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली असून अनिल जयसिंघानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. झालं मी आंटी कृष्ण डी जी साहेबांना मी लेखी निवेदन दिलं की सर माझ्यावर असा सारण्य झालेला आहे, माझ्यावर खोटी कंप्लेंट झालेली आहे. तेव्हा आंटी कृष्ण डी जी साहेबांनी एस पी आंटी कृष्णला अहवाल मागवला आणि आयोगाने तो अहवाल दिला. तो अहवाल मी माहिती अधिकाऱ्यामध्ये मागवून घेतला. त्या अहवालामध्ये आयोगाने स्पष्ट लिहिलेलं आहे की तांगडे यांची कोणत्या प्रकारची डिमांड नाही, त्यांच्याकडे त्या व्यक्तीचं कोणतंही काम नव्हतं, माझं त्याच्याकडे कोणतंही काम नव्हतं, माझं कम्युनिकेशन झालेलं नाही त्याच्याशी कुठेही. आता एक मोठी बातमी आहे लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी. लोकलमध्ये एका अपंग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्याजवळील मुंब्रा इथे शुक्रवारी रात्री 11:15 सुमारास अपंग प्रवाशावर जळता रुमाल टाकण्यात आला होता. गर्दुल्ल्यांनी अपंग प्रवाशावर हा जीवघेणा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे आणि हल्ल्यात प्रवाशाच्या हाताला आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर केईम रुग्णालयात उपचार सुरू आहे. नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सोल्युशन रुमालावर ओतून तो पेटता रुमाल गर्दुल्ल्यांनी प्रवाशावर फेकला. या घटनेत प्रवाशाचा शर्ट ही जळाला. आमदार सुभाष देशमुखांनी अधिवेशनात सोलापूरच्या पाण्यासाठी आवाज उठवलाय. उजनी ते सोलापूर जलवाहिनीचं काम थांबलंय आणि त्यामुळे सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. तर हे थांबलेलं काम कोणामुळे थांबलं याची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करून लवकरात लवकर हे काम सुरू करावं अशी मागणी सुभाष देशमुख यांनी केली आहे. तर यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलंय. केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बेजबाबदारपणामुळे ही योजना सुरू होत नाही. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, ह्याच्यात दोषी कोण आहे त्याची चौकशी करणार का? एकीकडे सांगतात की असमर्थता दाखवली ठेकणार ना, आणि तोच ठेकेदार लवादाकडे कसा जातो? मग ह्याला मार्गदर्शन सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा संबंधित अधिकारी करतात का ह्याची सुद्धा आपण चौकशी करायला पाहिजे. आणि सदरील काम केव्हापर्यंत आपण पूर्ण करणार आणि सोलापूर शहराला पाणीपुरवठा केव्हापर्यंत करून देणार? पहिल्यांदा टेंडर दिलेला आहे, परत टेंडरला स्थगिती दिली आहे, नवीन टेंडर काढलंय त्याला स्थगिती दिली आणि परत पूर्वीचं ज्याचं टेंडर रद्द केलं होतं त्याला ते टेंडर पुन्हा दिलेलं आहे असा हा मी क्रम आपल्याला सांगितलाय. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये चौकशी देखील केली जाईल आणि बैठकीचं आयोजन देखील केलं जाईल. अध्यक्ष महोदय अधिकची माहिती मी सांगतो. आता पालकमंत्री महोदयांशी देखील मी चर्चा केली. स्वतः महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. येत्या काही कालावधीमध्ये याच्यामध्ये तोडगा निघाला जाईल. बातमी नवी मुंबईत. नवी मुंबईतल्या जवळपास 1,00,000 नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. तुर्भे MIDC परिसरात अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झालेत. या विभागाला पाणी देण्याची जबाबदारी MIDC असूनही MIDC मात्र पाणी दुसरीकडे वळवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तर पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय. MIDC कडून हे पाणी पुरवठा होतं, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही MIDC आणि महापालिकेला वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे. तरी सुद्धा रात्री 2:00-2:30 या ठिकाणी पाणी सोडलं जातं. आज तुम्ही बघितलं असाल की इंदिरानगर, त्याचप्रकारे चुन्नाभट्टी आणि गणपतीपाडा इथल्या लोकांना पाण्याची खूप समस्या आहे. वेळोवेळी महापालिकेला MIDC सांगितलं तरी MIDC महापालिकेकडे हात करते आणि महापालिका MIDC कडे करते, म्हणजे एकमेकावरती बोर्ड दाखवण्याचं काम यांनी फक्त केलेलं आहे. पाणी का हमको बहुत प्रॉब्लम आहे. रात को 2 बजे तक रुकना पडता, छोटा छोटा बच्चे लोग लेके तो भी पाणी हमको सही से नहीं मिल पाता है. टँकर बुलाते उसका भी पाणी नहीं पुरता है. दुनिया का झगडा होता है, घर पे पानी यूज बहुत होता है. हम लोग कपड़ा धोने के लिए बहुत दूर जाते हैं, इधर उधर से लेके आते पानी पीने के लिए. पानी चढ़ते नहीं, 1.5 वर्ष झालं पानी येत नाही आम्हाला. अच्छा. कामाला जायचं आम्हाला टाइमपास होत आहे, ते पानी भेटत नाही. इथं मग एक एक दिवस कामाला जातो नाही तर घरीच राहतो. अधिकाऱ्यांबरोबर आपण वेळोवेळी बोलत आहोत आणि त्यांना विनंती करत आहोत की नागरिकांना सोयीची होईल अशी वेळ द्या, कारण रात्रीची अवेळ ही ते इतर मोलमजुरी करणारे लोक आहेत. त्यांना दिवसभर काम करून रात्री पुन्हा पाण्यासाठी जागत राहणं ही चुकीची गोष्ट आहे. तर आपण
योग्य वेळी पाणी दिलं तर नागरिकांना त्रास होणार नाही आणि नागरिकांना पाणी योग्य वेळी मिळालंच त्याचा साठा करून ते। रावेर तालुक्यातील खिरोडा इथे दरवर्षीप्रमाणे खंडोबा महाराजांचा यात्रा उत्सव सुरू आहे। यात्रा उत्सवाच्या निमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार 12 गाड्या ओढण्यात आलेल्या या यात्रा उत्सवाला भाविकांनी गर्दी केली होती। पुढली बातमी अशी आहे की इस्रोने तयार केलेलं भारतातील सर्वात मोठं LVM3 रॉकेट 36 उपग्रह घेऊन अंतराळात यशस्वीरित्या झेपावलं। श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलं आणि यापूर्वी 23 ऑक्टोबर 2022 रोजी वन वेब ग्रुप कंपनीसाठी पहिलं 36 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले होते। या प्रक्षेपणासाठी इस्रोला तब्बल 1,000 कोटी रुपये एवढी फी मिळाली। 643 टन वजनाचं आणि 43.5 मीटर उंच रॉकेट इस्रोचे आतापर्यंतचे सर्वात वजनदार प्रक्षेपण आहे, प्रक्षेपण वाहन आहे, ज्याने चांद्रयान 2 मोहिमेसह आतापर्यंत 5 यशस्वी उड्डाणं पूर्ण केली आहेत। रॉकेट है इसरो का फर्स्ट स्टेज परफॉर्मेंस नॉर्मल हियर फ्रॉम द मिशन कंट्रोल सेंटर वी कैन आता पाहूयात की कोण कधी काय करेल हे सांगतायत नाही। बघा ना, सध्याच्या काळात प्री वेडिंग फोटोशूट करण्याची क्रेज बघायला मिळते। लग्नाआधी होणारे हे फोटोशूट एखाद्या सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी केलं जातं, मात्र सोशल मीडियावर एका कपलचं प्री वेडिंग फोटोशूट चर्चेचा विषय ठरलाय। याचं कारण म्हणजे या जोडप्याने चक्क चिखलात लोळत फोटोशूट केलेलं आहे। हे कपल फिलिपिन्सच्या ओरमोक शहरात राहणार आहे। जॉन्सी गुतिरेज आणि इमे बोरीनागा यांनी शेती आणि शेतकऱ्यांना प्रमोट करण्यासाठी चिखलात फोटोशूटचा निर्णय घेतला। दोघेही शेतकरी परिवारातील आहेत, शेती करणं त्यांचं पॅशन आहे आणि त्यांचा मूळ व्यवसाय शेतीच आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी चिखलात अशा प्रकारे फोटोशूट करण्याचं ठरवलं। या थीमच्या माध्यमातून त्यांना निसर्गाप्रती त्यांचं प्रेमही दाखवायचं होतं। हे फोटोशूट त्यांनी कुटुंबियांच्या धानाच्या शेतात केलं। सोशल मीडियावर चिखलातल्या प्री वेडिंगचे फोटो व्हायरल होत असून चांगलीच चर्चा रंगली आहे। यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।